बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत 1857 स्वातंत्र्य लढा आणि त्या स्वातंत्र्य लढ्याचे झालेले परिणाम या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत। तर पहिला परिणाम काय झाला पा, तर या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटने भारतामध्ये असलेली ईस्ट इंडिया कंपनीची जी राजवट होती ती संपून टाकली। मग काय केलं, तर का संपवली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट, तर कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडत गेली आणि त्यामुळेच इंग्रजी सत्तेपुढे 1857 स्वातंत्र्य लढ्याचं आव्हान उभं राहिलं। हे ब्रिटिश जी राणी होती त्यावेळेची, त्या राणीच्या लक्षात आलं की ब्रिटिश कंपनीचे जे अधिकारी आहेत ते चांगलं कारभार करत नाहीत, त्याच्यामुळेच 1857 उठाव त्या ठिकाणी झाला। हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्या इंग्लंडच्या राणीने त्या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात आणण्याचं ठरवलं। मग काय केलं तिने, की आता ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये भारताची सत्ता ही सुरक्षित नाही असे वाटल्यामुळे 1858 साली, बघा हे साल लक्षात ठेवा, 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा केला भारताच्या विषयी। मग काय कायदा केला, तर असा कायदा केला की त्या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त करून टाकली। म्हणजे भारतामध्ये जे काही ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं ते 1858 कायद्यानुसार ब्रिटिश पार्लमेंटने बरखास्त केलं। बरखास्त म्हणजेच काय, तर त्यांचे अधिकार काढून घेतले। मग त्याच्यानंतर काय व्यवस्था केली ते आपण पाहूया। तर कायद्याने त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल हे पद जाऊन त्याच्या जागी व्हॉईस राय हे पद निर्माण करण्यात आले। म्हणजे 1858 कायदा जोपर्यंत झालेला नव्हता तोपर्यंत भारताचा कारभार गव्हर्नर जनरल पाहत होते, परंतु 1858 कायद्यानुसार गव्हर्नर जनरल हे पद त्या ठिकाणी बरखास्त केलं आणि व्हॉईसराय म्हणून नवीन पद त्या ठिकाणी निर्माण केलं। मग त्यावेळेस भारताचा कारभार पाहणारे जे लॉर्ड कॅनिंग होते, लॉर्ड कॅनिंग हे गव्हर्नर जनरल होते शेवटचे। मग जेव्हा या कायद्यानुसार व्हॉईसराय पद तयार केलं तेव्हा लॉर्ड कॅनिंग हेच त्या ठिकाणी भारताचे पहिले व्हॉईसराय ठरले। तसेच भारताचा कारभार करण्याविषयी ब्रिटिश पार्लमेंटने त्यांच्या पार्लमेंटमध्ये एक नवीन पद निर्माण केलं, त्या पदाचं नाव आहे भारतमंत्री। भारतमंत्री म्हणजे काय, तर या मंत्र्याने भारताविषयीचा सर्व कारभारावर देखरेख ठेवायची, लक्ष ठेवायचं आणि पार्लमेंटला तसं त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य करायचं की भारतामध्ये चाललेला कारभार योग्य आहे की नाही, त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी भारतमंत्री हे पद त्या ठिकाणी या कायद्यानुसार निर्माण करण्यात आलं। हा ब्रिटिश जो ब्रिटिशांच्या विरोधात झालेल्या 1857 स्वातंत्र्य लढ्याचा हा एक प्रमुख परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे। धन्यवाद।